कोपरगाव शहरात नगरपालिकेच्या वतीने रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि तोंडाला मास्क न लावणाऱ्या व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे। या कारवाईत दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी कोपरगाव नगर परिषदेच्या पथकानं शहरात कारवाई करत 12 व्यक्तींवर कारवाई केली आहे। प्रति व्यक्ती 500 रुपये प्रमाण दंड आकारण्यात आला असून 6000 रुपयाचा दंडही जमा केला आहे। त्यात रस्त्यावर रहदारीस अडथळा करू पाहणाऱ्या 17 हातगाडी मालकांवर सुद्धा कारवाई करण्यात आली असून 2200 रुपयाचा दंडही आकारण्यात आला आहे। राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 आणि 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे। त्यान्वये कोपरगाव नगर परिषद कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे, ज्यार्थी महाराष्ट्र शासनानं सार्वजनिक ठिकाणी थुंकणारी व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी तोंडाला मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर नमूद कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, त्या अनुषंगानं कोपरगाव नगर परिषदेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून रविवार दिनांक 19 एप्रिल 2020 पासून शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती व तोंडाला मास्क न लावणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। त्या अनुषंगानं पहिल्या दिवशी 19 एप्रिल रोजी 13, 20 एप्रिल रोजी 15, 21 एप्रिल रोजी 16 आणि 22 एप्रिल रोजी 12 या 5 दिवसात 56 व्यक्तींवर अशा तरतुदीअंतर्गत कारवाई करून 28000 रुपयाचा दंडही वसूल केला आहे। 22 एप्रिल रोजी रस्त्यावर रहदारीस अडथळा करणाऱ्या 17 हातगाडी मालकांकडून 2200 रुपयाचा दंडही आकारण्यात आला आहे। जनमत मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष लकारे, कोपरगाव, अहमदनगर।